त्यांच्या अंमलबजावणीला स्थगितीचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे. सुप्रीम कोर्ट अशा प्रकारचा निर्णय देणार याचा अंदाज कालच झालेला होता, परंतु हा एक व्यापक कटाचा भाग आहे का काय अशा प्रकारचा संशय आता यायला लागलेला आहे. कारण मुळामध्ये शेतकऱ्यांची मागणी होती ती या तीन कृषी कायदे पूर्णपणे मागे घेण्याची, त्याचबरोबर हमीभावाचा कायदा नवा करण्याची. सुप्रीम कोर्ट नवा कायदा करण्याबद्दल काहीच बोलायला तयार नाही. या तीन कायद्याच्या अंमलबजावणीला अंतरिम स्थगिती दिलेली आहे आणि जी समिती नेमलेली आहे या समितीची नावं बघितल्यानंतर आमच्या मनामध्ये जो संशय येतो तो त्या संशयाला पुष्टी मिळते. कारण सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून सरकारच बोलतंय काय काय असं वाटायला लागलेलं आहे. कारण या समितीमधील चारही नावं जी आहेत या चौघांनी यापूर्वीच केंद्र सरकारने केलेल्या या तिन्ही कृषी कायद्यांचं खुलेपणानं समर्थन केलेलं आहे. म्हणजे ज्यांनी या कायद्यांचं समर्थनच केलेलं आहे ते आता नवीन काय सरकारला सुचवणार आहेत, काय कोर्टाला सुचवणार आहेत. म्हणजे एक प्रकारे गेल्या 1.5 महिन्यापासून आंदोलनाला बसणाऱ्या शेतकऱ्यांचा हा विश्वासघात आहे. 1.5 महिन्यापासून आंदोलन करत असताना 60 शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला, त्यांच्या मृतात्म्यांचा हा अपमान आहे आणि आम्ही आता स्थगिती दिलेली आहे. तुम्ही आता उठून घरी जा आणि 1-2 महिन्यानंतर पुन्हा रिपोर्ट घेतो आणि तुमच्या बोकांड्यावर हेच कायदे बसवतो असं जर सरकारला म्हणायचं असेल तर तो शेतकरी ऐकतील असं मला वाटत नाही. तरीसुद्धा सुप्रीम कोर्टानं दिलेल्या या निर्णयामुळं जी परिस्थिती निर्माण झालेली आहे याचा आम्ही देशभरातल्या सगळे शेतकरी नेते एकत्रित येऊन बसून विचार करू आणि मग पुढचा काय तो निर्णय आम्ही घेऊ.